नमस्कार, मी केतन प्रदीप ठाकूर. माझा कारखाना हा अलिबाग तालुक्यातील छोट्यासा गाव वाघविरा आहे. त्या गावामध्ये मी मूर्ती बनवतो. मी मूर्ती बनवायला शिकलो माझ्या वडिलांपासून. माझे वडील 1984 पासून बनवतात आणि आजपर्यंत ती कला जोपासलेली आहे मी स्वतःहून. आणि आत्ताच्या काळात आताच्या परिस्थितीनुसार लोकांच्या आवड जास्त करून हे दागिने कपडे नेसवलेले हवेत लोकांना, पण ते शक्य आपल्याला होत नाही. तरी पण आपण मातीच्या मूर्तींवरती हे वर्क करून आपण देतो आहे. फेटे लावून देतो आहे, ओरिजिनल दागिने लावून देतो आहे, ओरिजिनल लुक धोतराला आपण लावून देतो आहे, जेणेकरून ओरिजिनल लुक येण्यासाठी हे काम करतो आहे आपण. आणि जेणेकरून आता स्टॉप करणार, मातीची मूर्ती आहे आणि ही पूर्णपणे हाताने बनवलेली आहे. आणि असे तुम्ही बोलू शकत नाही की ही मातीची मूर्ती आहे आणि पूर्णपणे ही हाताने बनवलेली आहे. असं वाटतोय की ही साचेने बनवलेली आहे, पण हे बघा, त्याला पूर्णपणे वर्क काम केलेलं आहे, फेटाचा दागिन्यांचा. आणि लोक महाराष्ट्रातून इथे गणपती न्याला तर सातारा, सांगली, मुंबई, पनवेल असे या ठिकाणून लोक येतात. तसेच माझे गणपती परदेशात सुद्धा गेलेले आहेत, थायलंड, सिंगापूर अशा ठिकाणी पण गेलेले आहेत. दरवर्षी मी लोकांच्या आवडीनुसार मी काम करून देतो आहे. लोकांना फोटोप्रमाणे रंग काम करून देतो आहे, फोटोप्रमाणे कपड्याचा वर्क करून देतो आहे, दागिने लावून देतो आहे. त्याच्यामुळे लोकांना हे आकर्षित होते, लोकांना आवडते ही गोष्ट. त्याच्यासाठी ग्राहक हे बाहेरून महाराष्ट्रातून आपल्या कारखान्यात येत आहे. आता सध्या तसं मी 1984 सालापासून कारखाना चालू केलेला आहे आणि मला कलेची खूप आवड. शाळेत असल्यापासून मी मला कलेची आवड आणि नंतर मग शाळा सुटल्यानंतर 10वी नापास झाल्यानंतर मी कारखाना चालू केला. आजपर्यंत मी मातीच्याच मूर्ती बनवतो आणि मातीच्या मूर्तींना खूप मागणी असते, पण वेळ कमी मिळतो, जागेचा प्रभाव, त्याच्यामुळं मला मातीच्या मूर्ती जास्त बनवता येत नाही. तरी पण मी किमान 200 तरी मातीच्या मूर्ती बनवतो, अधिक POP च्या मूर्ती बनवतो. तसं मी मातीच्या मूर्ती इथे मॉडेल म्हणून बनवतो आणि पेणमध्ये अमरापूरमध्ये माझ्या मॉडेल म्हणून गेलेले आहेत आणि ते डाय बनवतात POP चे मूर्ती बनवण्यासाठी. आणि मातीच्या मूर्ती बनवतो त्याच्यामुळे मला बाहेरून पण ऑर्डर यायला लागल्या. माझ्या 3 वर्ष सतत मातीच्या मूर्ती बाहेरगावी जातात. मग थायलंडमध्ये माझ्या 3 वर्ष मूर्तीचा गेलेल्या आहेत. आणि आता लोकांना कसं आहे, जरा नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतात. आता हे दागिने लावून पाहिजेत, फेटे लावून पाहिजेत, धोतर लावून पाहिजेत, पण मातीच्या मूर्तींना फेटे लावायला, धोतर लावायला जमत नाही, शक्य नाही होत. तरी पण आम्ही त्या गिरायकांची एक आवड म्हणून आम्ही ते काम करून देतो. आणि आता नवीन नवीन म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोकांना जास्त आवड म्हणजे कपडे, दागिने असे लावायला लागतात. त्याच्यामुळं मग आम्हाला गिरायकाची आवड पूर्ण करायला लागते.